सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कधी शेतकऱ्यांचा प्रश्न गाजला तर कधी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहाच्या पायऱ्या दणाणून सोडल्यात. आता हे सगळं अधिवेशनासाठी नवं नाही आहे. विरोधकांनी आरोप करायचे, सत्ताधाऱ्यांनी पलटवार करायचा, हे महाराष्ट्राला नवं नाही आहे. पण यासोबतच अधिवेशनातील आणखी एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे आंदोलन. आपल्या मागण्या घेऊन विरोधक आंदोलन छेडतात आणि मग यावरून सभागृहात गदारोळ होतो. आजही असंच चित्र सभागृहाबाहेर पाहायला मिळालं. महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे रोहित पवार आंदोलनाला बसले होते, पण या आंदोलनामागचं कारण काय होतं पाहूयात. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार भर पावसात आंदोलनाला बसले. त्याला कारण आहे त्यांच्या मतदारसंघातील औद्योगिक वसाहत. MIDCला मंजुरी मिळालीच पाहिजे, कर्जत जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे असं पोस्टर हातात धरून रोहित पवार विधिमंडळाच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसले. खरं तर तिथं कोणत्याही आमदारानं आंदोलन करू नये असा नियम आहे. आपल्या सभागृहात यापूर्वीही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडच्या पायऱ्यांकडे उपोषण किंवा आंदोलन केलं, त्या एकमताने या सभागृहात निर्णय झालेला की पायऱ्यांवरती त्याच्या पावित्र्यता आपण मेंटेन करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही आंदोलन अथवा उपोषणाला बसणं अयोग्य आहे. तरीही रोहित पवारांनी महाराजांच्याच पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केलं. उद्याची बैठक ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे आणि लवकरात लवकर अधिसूचना निघून MIDCची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि ती होईल असा विश्वास व्यक्त करतो. ते जर झालं नाही तर मग जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा नाही पण माझ्या मतदारसंघातले हजारो युवा मुंबईत येऊन अमरण उपोषण त्या ठिकाणी करतील, एवढंच इथं आपल्या सर्वांना सांगतो. रोहित पवारांच्या आंदोलनाची विधानसभेच्या अध्यक्षांनी दखल घेतली. त्यांनी रोहित पवारांना सभागृहासमोर यावं असं सांगितलं. पावणे तीन वर्ष तुमचं सरकार होतं, मग पावणे तीन वर्षामध्ये तुम्ही काय केलं? मग मी असं म्हणू का तुम्ही नुसत्या घोषणा केल्या म्हणून तुमच्याकडून तुमचा प्रश्न, तुम्ही तर सर्व सर्व होते या राज्यामध्ये, आपण सर्व सर्व होते. मला वाटतं यात राजकारण यांनी केलं नाही त्यांनी केलं नाही असं म्हणण्यापेक्षा CM DCM कडे आपण त्या ठिकाणी जाऊ, हा प्रश्न त्या ठिकाणी सामंजस्याने सोडवू, मला वाटतं सुटेल. असं वेठीत धरून चालणार नाही. मग उद्यापासून सगळे आमदार आपापल्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन तिथे बसतील. याच आंदोलनानंतर काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रोहित पवारांना चांगलं सुनावलं. 1/7/2023 आपले 22 जूनचे पत्र मिळाले. पाटेगाव खंडाळा कर्जत अहमदनगर येथे औद्योगिक वसाहत जाहीर करण्या संदर्भात पत्र विभागास प्राप्त झाले. तरी उपरोक्त नमूद विषय संदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसमवेत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. उपोषणात बसण्याकरता घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा. आता मंत्री महोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाही आहे, एकच आठवडा झालेला आहे, आत्ता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या MIDCचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं बसणं उचित नाही. कर्जत जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीचाच. या मतदारसंघात MIDC व्हावी ही मागणी सुद्धा जुनीच. त्यासाठी पाटेगाव आणि खंडाळ्यात जागा निश्चित केली. नगर सोलापूर मार्गावर असलेल्या जागेवर जर औद्योगिक वसाहत झाली तर कर्जत जामखेड करमाळा आष्टी अशा 4 तालुक्यात रोजगार निर्मिती शक्य आहे. त्यासाठी तशी पावलं उचलली होती आणि आता त्याच्याच मंजुरीसाठी रोहित पवारांनी आंदोलन केलं. अजितदारांच्या आश्वासनानंतर मागेही घेतलं. त्यामुळे आता अपेक्षा हीच की ही वसाहत राजकारणात अडकू नये, लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळावी, कारण त्यातून 4 तालुक्यांसाठी मोठा रोजगार मिळेल. अहमदनगरहून सुनील भोंगळसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.